उलटी जुलाब अतिसारान बाळ जेव्हा जेव्हा ग्रासेन, शरीरातील पाणी आणि क्षाराचं संतुलन बिघडून बाळ पार पार थकेल. डोळे सुकून जातील खोल, डोळे सुकून जातील खोल, टाळू सुद्धा बसेल पोटात दुखून बाळ बिचार वारंवार रडेल. अशा वेळी आपण करायचं तरी काय? अशा वेळी आपण करायचं तरी काय? सहज सोपा सुलभ स्वस्त घरगुती उपाय. पाणी आणि क्षार शरीरातून निघून जाऊन, पाणी आणि क्षार शरीरातून निघून जाऊन जेव्हा जेव्हा बाळावर येईल आणि बाणी तेव्हा तेव्हा बाळाला पाजावं साखर मीठ पाणी, तेव्हा तेव्हा बाळाला पाजावं साखर मीठ पाणी. योग्य मात्रेत यथावश्यक, योग्य मात्रेत यथावश्यक बाळाला जेव्हा ही संजीवनी मिळेल, बाळाला जेव्हा ही जलसंजीवनी मिळेल, जादू केल्यासारखं बाळ तेव्हा पुन्हा एकदा गोड गोड हसेल. नमस्कार, मी डॉक्टर विकास मोरे, बालरोग तज्ज्ञ. जागतिक ORS म्हणजे जलसंजीवनी आठवड्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जलसंजीवनीचा हा संदेश तुम्ही घरोघरी पोहोचवा, जलसंजीवनीचा हा संदेश तुम्ही घरोघरी पोहोचवा आणि अतिसारासारख्या आजारापासून तुमच्या मुलाला तुम्ही अगदी सहज वाचवा. भारतीय बालरोग संघटना व उरण डॉक्टर वेलफेअर असोसिएशन तुम्हास करते हे आव्हान की जेव्हा केव्हा तुम्ही बघाल अतिसाराचं मूल तेव्हा ठेवा जलसंजीवनीचं भान. तर आपण सर्व मिळून ORS म्हणजे जलसंजीवनीचा योग्य वापर करून अतिसार म्हणजेच डायरिया किंवा लूज मोशनपासून आपल्या मुलांचं संरक्षण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर सत्या ठाकरे, उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशनतर्फे आणि आमच्या सर्व डॉक्टरांतर्फे सर्व आई वडिलांना एक विनंती करतोय की हा जो ORS वीक चालू आहे या ORS वीकमध्ये आपल्या सर्व मुलांना तुम्ही जर त्यांना अतिसाराची लागण लागलेली असेल तर त्यांना ORS पाजा. अतिसार आहे जीवघेणा आजार. अतिसार हा आहे जीवघेणा आजार. जर ORS असेल साथ तर तुमची बाळ यावर करतील नक्कीच मार. ORS द्या बाळा आणि अतिसाराची साथ टाळा. थँक्यू. लहान मुलांना म्हणजेच छोट्या बाळांना नेहमीपेक्षा जास्त वेळा आणि पातळ संडास होणं म्हणजेच अतिसार ही नेहमीचीच समस्या पालकांना त्रस्तावते. अशा वेळी घाबरून न जाता लगेचच बाळास द्यावे मीठ साखर पाणी, म्हणजेच बाळास मिळेल जलसंजीवनी. जलसंजीवनीचं महत्व तुम्ही स्वतः समजून घ्या आणि तुमचे मित्र परिवार आणि नातेवाईक या सगळ्यांना समजून सांगा. थँक्यू.